विद्यार्थ्यांनो चिकित्सक दृष्टिकोन ठेवा असे प्रतिपादन पैठणचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी केले आहे. दनगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. दाढी वाढून महाराज होण्यापेक्षा डोक्यात चांगले विचार ठेवून एक चांगला नागरिक बना. आज मानसिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या तरुणांची गरज आहे. आजच्या या स्पर्धेच्या युगात शिकलेल्या लोकांना शिक्षित करणे गरजेचे बनले आहे असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी व्यक्त केले. तारई महाविद्यालय पैठण येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या पर्यावरणासाठी युवक या शिबिर समारोप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी विचार मंचावरती निमेश पटेल, साईनाथ सोलाट, काकासाहेब बर्वे, सरपंच मीराबाई कातबने, बापूसाहेब कातबने, उपसरपंच योगेश बोबडे, बापूराव बोबडे, बबनराव बोबडे आदी मान्यवर उपस्थित होते. 7 दिवस चाललेल्या या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी गावात कुटुंबनिहाय सर्वे करून आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण विषयक जनजागृती केली. प्रबोधन सत्रामध्ये बाळासाहेब शिंदे यांनी समाज क्रांतीचे अग्रदूत कर्मयोगी संत गाडगेबाबा, मारुती तेगमपुरे यांनी जागतिकीकरण आणि युवक, प्राध्यापक गौरी यांनी पर्यावरण संवर्धनात युवकांचा सहभाग, रविराज काळे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतून व्यक्तिमत्व विकास याविषयी विद्यार्थी आणि गावकऱ्यांचे प्रबोधन केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून गावातील महिलांची रक्तामधील हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ TR पाटील यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी निस्वार्थपणे मतदान करण्याची शपथ घेतली. रात्रीच्या सत्रात शहाजी भोसले यांनी अंधश्रद्धा निर्मूलन आणि विज्ञानाचे प्रयोग करून गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत करण्याच्या विविध उपाययोजनांची प्रात्यक्षिके करून दाखवली. सांस्कृतिक कार्यक्रमामधून रस्ता सुरक्षा, पर्यावरण सुरक्षा, महिला सुरक्षा आदी विषयांवर गावकऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे माजी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ राजेश करपे, डॉ शरद गावंडे, रामचंद्र काळुखे, प्राध्यापक डॉक्टर गणेश शिंदे, प्राध्यापक रामेश्वर मस्के, गणेश इंगळे, वैशाली गायकवाड, प्राची कुलकर्णी, सुनीता पाठक, राजेश कत्तेयनी, डॉक्टर रामेश्वर वागचौरे, प्राध्यापक लहु घोरपडे, डॉक्टर भाऊसाहेब झिरपे, प्राध्यापक स्वप्नील गिरगे, मुकेश ज्योतिक, किरण जाधव आदींसह सर्व धनगाव ग्रामस्थ तसेच तारई महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.